तरीकडे राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यामध्ये मशिदीवरील भोंग्यांबाबत भूमिका मांडली आणि त्यावरून आता राज्यभर राजकारणाचे भोंगे वाजायला सुरुवात झाली आहे. आता या मुद्द्यावरील वादामध्ये नाशिकच्या साधू महंतांनी उडी घेतलेली आहे. नाशिकच्या साधू महंतांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेला पाठिंबा जाहीर केलेला आहे. भारतामध्ये स्पीकरवरती हनुमान चालीसा लावायची नाही, मग काय पाकिस्तानमध्ये लावायची का, असा प्रश्न देखील नाशिकचे महंत अनिकेत शास्त्री महाराज यांनी विचारलेला आहे. या मुद्द्यावरून नाशिक पोलीस आयुक्तांची भेट घेऊन आपण चर्चा करणार असल्याचं देखील महंतांनी सांगितलेलं आहे. मशिदींवरती भोंग्यांवरती कर्ण कर्कश आवाजामध्ये जो सकाळी अजान पठण केला जातो त्यांच्याकडनं दंड वसुली का करत नाही, हा भेदभाव का, या संदर्भात लवकरच सर्व साधू संत महंत आखाडा परिषद हिंदुत्व मानणारे जाणणारे भक्त हे सर्व याच्यावरती सी पी साहेब नाशिक शहर पोलीस आयुक्त यांना भेटणार आहे आणि निवेदन देऊन योग्य ती कारवाई करण्यासाठी विनंती करणार आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.